दिशा योग्य असेल तर मेहनत सफल होते. कोणतेही काम हाती घेण्याअगोदर पूर्ण विचार करा की ते काम आपल्या जीवनातील ध्येयाच्या लक्ष्याचा एक भाग असेल. नमस्कार, मी सौ संगीता दिलीप गुंजाळ आज आपल्यासाठी एक प्रेरणादायी गोष्ट घेऊन आलेली आहे. एक धडधाकट पहलवान स्टेशनवर उतरतो आणि टॅक्सीवाल्याला आवाज देतो. त्याला जवळच एका साई मंदिरावर जायचं असतं. तो टॅक्सीवाल्याला विचारतो, मला जवळच साई मंदिरावर जायचं आहे तर त्यासाठी तुम्ही किती पैसे घ्याल? तर तो टॅक्सीवाला सांगतो, मी 200 रुपये घेईन. पहलवान म्हणतो, जवळच साई मंदिर आहे आणि त्याच्यासाठी 200 रुपये, तर मी स्वतः पाय चालत जाईन. आणि तो त्याचे सामान उचलतो, चालायला लागतो. बराच वेळ चालल्यानंतर त्याला असं वाटतं की आपण आता अर्ध्या पेक्षा जास्त रस्ता पार केला असेल. आणि थोड्या वेळानंतर तोच टॅक्सीवाला त्याला परत भेटतो. त्या टॅक्सीवाला तो विचारतो, आता मी अर्ध्या पेक्षा जास्त रस्ता देखील पार केलेला आहे, तर आता तुम्ही किती पैसे घ्याल? त्यावर तो टॅक्सीवाला म्हणतो, मी 400 रुपये घेईन. पहलवान आश्चर्यचकित होऊन म्हणतो, अगोदर तर तुम्ही 200 रुपये म्हणाला होतात आणि आता मी अर्ध्या पेक्षा जास्त रस्ता पार देखील केला आहे, तरी तुम्ही 400 रुपये सांगता, हे असं कसं काय? त्यावर तो टॅक्सीवाला म्हणतो, तुम्ही मंदिराच्या विरुद्ध दिशेला चालत आला. मग पहलवान कुठलाही विचार न करता त्या टॅक्सी मध्ये जाऊन बसतो. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण कोणतेही काम हाती घेण्या अगोदर कुठलाही विचार न करता ते कामाला सुरुवात करतो, मग त्यासाठी खूप मेहनत करतो, वेळ देखील वाया घालतो आणि कालांतराने ते काम आपण अर्धवटच सोडून देतो. मग एक लक्षात ठेवा की कोणतेही काम हाती घेण्या अगोदर पूर्ण विचार करा की ते काम आपल्या जीवनातील लक्ष्याचा ध्येयाचा भाग असेल. दिशा योग्य असेल तर मेहनत सफल होते आणि दिशा योग्य नसेल तर कितीही मेहनत केली तर त्याला सफलता मिळत नाही. म्हणून योग्य दिशा निवडा, मेहनत करा, यश तुमच्या हातीच आहे. म्हणून म्हटलेलं आहे, तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा कोणत्या दिशेने चालत गेलात याला खूप महत्वाचे स्थान आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.